ज्यांना ज्यांना शिंदे गटावर सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांवर प्रेम आहे त्यांना विनंती आहे, एकनाथ शिंदे साहेबांना फडणवीस साहेबांना विचारा, गणपती विसर्जनामध्ये 24 माणसं महाराष्ट्रातली तरुण पोरं गणपती बुडवताना स्वतः बुडालीत, स्वतः मृत्यूमुखी पावलीत। तुम्ही त्या दहीहंडीला खेळाचा दर्जा दिला ना, मग त्यांना तुम्ही 10 लाख रुपयाचं मेल्यानंतर देणार, मग गणपती विसर्जनामध्ये जी 24 कुटुंब उद्ध्वस्त झालीत त्यांना सुद्धा 25-25 लाख रुपये त्यांच्या कुटुंबांना मदत करा। पण दुर्दैव याचं आहे, ज्या हिंदुत्वाचा बाजार मांडून आम्ही कसे कट्टर हिंदुत्ववादी आहेत हे सांगणारे सन्माननीय शिंदे साहेब आणि त्यांचे सगळे चेले चपाटे एकाने सुद्धा गणपती उत्सवामध्ये काल 24 माणसं पोरं जी काय असतील ती मृत्यूमुखी पावली, बुडाली, मेली, त्यांच्याविषयी सरकारने शोक व्यक्त केला नाही, हे दुर्दैव आहे। कसलं हिंदुत्व आहे हे लक्षात घ्या। हे सगळं हिंदुत्वाच्या नावावर राजकारण करायचं, अर्थात हे सगळं भुरटं हिंदुत्व आहे। खरं हिंदुत्व असतं तर त्या लोकांना मदत मिळाली असती, कुटुंबाचं सांत्वन झालं असतं। मला एवढं सांगायचं आहे, एकही शिंदेंच्या कुटुंबातलं, सरवणकरांच्या, अजून भाटकळकरांच्या किंवा अजून कुणाच्या घरातलं पोरगं नाही बुडालं म्हणून त्यांना शोक व्यक्त होत नसेल, पण त्यांना त्या कुटुंबाला आर्थिक मदत मिळाली पाहिजे ही माफक अपेक्षा तरी आपण महाराष्ट्राचे नागरिक म्हणून करू शकतो। सरकारची ती नैतिक जबाबदारी आहे, पण हे भांडत बसलेत, कुरघुड्या करत बसलेत, एकमेकाला दाबत बसलेत, मारत बसलेत, घोषणा देत बसलेत, एकमेकाची जिरवत बसलेत। ओ शिंदे साहेब, फडणवीस साहेब, तुमच्या कार्यकर्त्याला आणि तुम्ही एकच गोष्ट लक्षात घ्या, महाराष्ट्राची कायदा सुव्यवस्था जर सरकार करूनच जर उद्ध्वस्त केली जात असेल आणि पोलिसांवर ताण आणून तुमचा जर राजकीय तमाशा गर्दीनं जर पोलीस स्टेशनसमोर दिवस दिवस जर बाजार मांडला जात असेल तर महाराष्ट्राचा तालिबान व्हायला वेळ लागणार नाही, श्रीलंका व्हायला वेळ लागणार नाही, आणि ही धोक्याची घंटा असेल हे लक्षात असू द्या, ध्यानात असू द्या, मनात असू द्या। कारण तुम्ही महाराष्ट्र बदनाम करण्याची सुपारी घेतले, तुम्ही महाराष्ट्रात विद्वेषाचं राजकारण करण्याची सुपारी घेतली। मित्रांनो, जय जिजाऊ, मी आपला मित्र सहकारी संतोष शिंदे। माझं संतोष शिंदे हे ऑफिशियल सामाजिक विचारपीठावर आपण नेहमी वेगळ्यावेगळ्या चर्चा करतो। माझं हे विचारपीठ आपण सबस्क्राईब करावं, लाईक करावं, शेअर करावं।